महानगरपालिकेच्या देगाव प्रतापनगर तसेच कुमठे येथील मलनिस्सारण केंद्रास आयुक्त शीतल तेली उगले यांनी भेट देऊन पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, कार्यकारी अभियंता तथा सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड, सहाय्यक अभियंता संतोष यलगुलवार, सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर, राहुल शिंदे आदी उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिकेचे देगाव येथे 75 MLD, प्रतापनगर येथे 15 MLD व कुमठे या ठिकाणी 12.5 MLD क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र आहे. या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार मलनिस्सारण केंद्रामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून दररोज मलनिस्सारण केंद्रामधील लॅबमध्ये सांडपाण्याची तपासणी करण्यात येते. त्याचबरोबर सोलापूर शहरातून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ती नदी अथवा नाल्यात सोडली जाते, अशी माहिती आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली.